शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए ईडब्ल्यू नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। मोबाइल और इंटरनेट से लोगों का ध्यान हटाकर उन्हें खेलों की तरफ ले जाने के मकसद से दशरथ भगत और निशांत भगत के नेतृत्व में सानपाड़ा वासियों के लिए पहली बार आयोजित किए गए सानपाड़ा सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल का जोरदार समापन हुआ, जहां इस अवसर पर स्पोर्ट्स फेस्टिवल दरमियान आयोजित विविध खेलों के विजेताओं को आकर्षक इनाम देकर सम्मानित किया गया, जिनमें कैरम, बैडमिंटन, क्रिकेट, चेस आदि कई गेम्स का समावेश था। इस समापन समारोह में स्थानीय बच्चों ने नृत्य और गीतों के आविष्कारों से समा बांध दिया, तो वहीं यहां पेश की गई मल्लखांब योगा सभी के आकर्षण का खास केंद्र रहा। इस दौरान कई राजनीतिक दलों के नेताओं समेत उद्योगपति उपस्थित नजर आए। पहली दफा आयोजित किए गए स्पोर्ट्स फेस्टिवल को मिले बेहतर प्रतिसाद पर संतुष्टि व्यक्त करते हुए आयोजक दशरथ भगत और युवा नेता निशांत भगत ने अगले साल और बेहतर आयोजन का भरोसा दिलाया। मतलब यह गोष्टी एक समाधान है कि गेल्या अनेक वर्षापासून सानपाडा सेक्टर 1, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 या क्षेत्रामध्ये काम करतोच आहोत, मग वाशिगाव असेल, वाशिगावठाणा असेल किंवा जुनगर असेल। परंतु हा जो सोनखार हा जो परिसर आहे त्याला सानपाडा पांबीच आम्ही संयुक्तरित्या सन्मानित करावं। या सोनखारामध्ये परिसरामध्ये आम्ही सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलचं आयोजन केलं। हा आमचा पहिला वर्ष आहे आणि ह्या पहिल्या वर्षामध्ये असे विविध खेल घेण्यात आले, त्यामध्ये उत्स्फूर्त त्या ठिकाणी सहभाग घेतला गेला, उत्स्फूर्तपणे लोकं बाहेर आली, घरातून बाहेर आली, लोकं सहभागी झाले आणि सहभागी होत असताना हा जो कार्यक्रम आहे स्पोर्ट्स फेस्टिवल हा कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग झाले, जबाबदारी देखील घेतली त्यांनी आणि एक आपलेपणाने एक परिवार म्हणून आपला प्रभाग, आपला परिवार, आपला सोनखार, आपला परिवार असा आहे की ह्या हेतूने आणि हा जो स्पोर्ट्स फेस्टिवल हेल्थ फॉर ह्या गोष्टीचा हेल्थसाठी हा जो फेस्टिवल यामध्ये आम्हाला अतिशय चांगला उत्स्फूर्तपणाने पाठिंबा मिळाला, सपोर्ट मिळाला, सहकार्य मिळाला आणि लोकांनी तो आनंद घेतला, लहान मुलापासून तर ज्येष्ठ नागरिकापर्यंत या कार्यक्रमामध्ये या खेळामध्ये सहभागी झाले आणि अनेक नागरिक खेळ खेळले, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी आनंद वाटतोय आणि समाधान वाटतोय। पुढल्या वर्षी आणखी कारण ह्या वर्षी फक्त आम्ही टच केलेला आहे, स्पर्श केलेला आहे, हे कार्यक्रम कसे हा जो तसं मिनी ऑलिम्पिक आहे, हा हा सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल म्हणा किंवा सोनखार ऑलिम्पिक असा हा खेल आहे। नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच स्पोर्ट्स फेस्टिवल होते, आपण बघितलं असं बरेचसे महोत्सव होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, परंतु स्पोर्ट्स फेस्टिवल कधी आजपर्यंत नवीमध्ये झाला नाही। परंतु या सानपाडा सोनखार विभागामध्ये पहिल्यांदा स्पोर्ट्स फेस्टिवल होत आहे आणि म्हणून चांगल्या प्रकारे त्याला रिस्पॉन्स मिळत आहे, मग प्रत्येक खेळामध्ये रिस्पॉन्स मिळालेला आहे। या ठिकाणी राहणारा माणूस हा सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडल्यानंतर तो रात्री 9 वाजता येतो, परंतु त्याला खेळण्यासाठी वेळच नाही, त्याच्या परिवारासाठी वेळ नाही, स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ नाही। परंतु ह्या डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला सर्वांना सुट्ट्या असल्यामुळं या फेस्टिवलला मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स
चांगलाच रिस्पॉन्स या ठिकाणी मिळालेला आहे आणि बऱ्याचशा काही सूचना अशा प्रकारच्या आलेल्या आहेत की आपण अजून याच्यामध्ये खेळ वाढवले पाहिजे. ज्याची जे खेळ आम्ही यामध्ये समाविष्ट केले नव्हते ते खेळ या ठिकाणी समाविष्ट करावे म्हणून आम्हाला या ठिकाणी सूचना आलेल्या आहेत. जसं स्विमिंग असेल, लॉंग टेनिस असेल, असे काही गेम जे टेबल टेनिस सारखे गेम आमच्याकडनं राहून गेलेले होते तेही याच्यामध्ये घेण्यासाठी आम्हाला नागरिकांनी सूचना केलेली आहे. आणि विशेष करून जो माहोल या सोनकर विभागाचा आहे, सगळेच काही मोठ्या फ्लॅटमध्ये राहणारे लोक, काही छोट्या फ्लॅटमध्ये राहणारे लोक, अशी काही या ठिकाणची विभागणी जी आहे त्याच्यामध्ये लोकांना या ठिकाणी स्वतःला वेळ नाही, परंतु स्पोर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून लोक ग्राउंडमध्ये उतरली, लोक रस्त्यावरती उतरून मॅरेथॉन, योगा अशा प्रकारचे सर्वच खेळ खेळामध्ये सहभाग घेऊन आपल्या आरोग्यासाठी मी उतरतोय ही भावना घेऊन या ठिकाणी माझा नागरिक या ठिकाणी उतरलेला आहे. आणि आम्ही जो उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेला होता की सोनकार हा आमचा परिवार आहे आणि परिवारातला प्रत्येक सदस्य हा एकमेकाला ओळखला पाहिजे, त्याला प्रत्येक सुखादुःखामध्ये त्याच्यामध्ये आपण गेलो पाहिजे, आणि म्हणूनच तो उद्दिष्ट आमचा साध्य झालेला असं मला स्वतःला तरी वाटतं आहे. कारण या खेळाच्या माध्यमातून बरेचसे परिवार एकमेकांसोबत त्यांची ओळख निर्माण झाली, त्यासोबतच गेम मुलं ते एकमेकांची त्यांची मैत्री झालेली आहे आणि याच्यापुढेही पुढच्या वर्षी यापेक्षा चांगलं करण्यासाठीच्या सूचना आलेल्या आहेत. आमचा उद्दिष्ट होता की स्पोर्ट्स फॉर गुड हेल्थ, आपल्या आरोग्यासाठी आपण खेळा, आपला पराभाग आपला परिवार, हा आम्ही परिवार एकमेकांना जोडण्यासाठी, सेक्टर सेक्टर जोडण्यासाठी आमचा जो प्रयत्न होता तो कुठंतरी या ठिकाणी साध्य होताना दिसतंय, त्याचा आनंद खऱ्या अर्थानं आम्हाला झालेला आहे. या ठिकाणी विशेष करून क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल, बॅडमिंटन, त्यासोबतच स्केटिंग, मॅरेथॉन, सायकलिंग, त्यासोबतच योगा, असे विविध प्रकारचे खेळ या ठिकाणी आम्ही ऑर्गनाईज केले होते. एक आपल्या भारतातला एक आपला आवडीचा खेळ म्हणजे मलखांब, आणि तो प्रात्यक्षिक म्हणून आम्ही या ठिकाणी ठेवलेला होता. कारण आपली परंपरा आहे ती आपण परंपरा दाखवली पाहिजे आणि त्या तोच उद्दिष्ट आम्ही या ठिकाणी ठेवलेला होता. त्या पद्धतीने आम्ही मलखांबचं आयोजन केलेलं होतं. त्यासोबतच लहान मुलांचा फॅशन शो ठेवलेला आहे, डान्सचे प्रोग्राम ठेवलेले आहेत, आणि त्यासोबतच स्पेशल अट्रॅक्शन म्हणून जसं मलखांब ठेवलेला आहे, फॅशन शो ठेवला आहे, तसंच लकी ड्रॉही ठेवलेला आहे, जेणेकरून महिलांचाही सहभाग याच्यामध्ये वाढेल म्हणून लकी ड्रॉही या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. ब्युरो इनपुट, EW नेटवर्क.